नमस्कार, स्वागत आहे सर्व माझ्या माता भगिनींचं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजना दिवाळी बोनस 5,500 रुपये संदर्भात सगळ्यात मोठी अपडेट पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पाहायचा आहे. चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील. लाडकी बहीण योजना असो किंवा सरकारी इतर योजना असो, या सर्व योजनांची माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर गरजेचं आहे सबस्क्राईब करणे. कारण पहा, शासनाच्या विविध योजना आहेत पण त्या माहीत नसल्यामुळे तुम्ही त्यांचा लाभ घेऊ शकत नाही. तर या योजनांचा लाभ घेण्यासाठी, योजनांची माहिती करून घेण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करा आपलं चॅनल. सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया लाडकी बहीण योजना दिवाळी बोनस संदर्भातली महत्त्वाची अपडेट. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेमध्ये दर महिन्याला महिलांना 1,500 रुपये 1,500 रुपये एवढी आर्थिक मदत जी आहे ती करण्यात येते. यामध्ये पहा, सरकारने आत्तापर्यंत 2 कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सरकारचा मानस आहे की 2.5 कोटी महिलांना या योजनेचा जो लाभ आहे तो मिळवून द्यावा. परंतु या ठिकाणी पहा, आत्तापर्यंत 2 कोटी महिलांना लाभ मिळालेला आहे. 2 कोटीपेक्षा थोड्या जास्त महिलांना लाभ मिळालेला आहे आणि 2.5 कोटी महिलांना लाभ मिळणार आहे. वारंवार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, त्याचबरोबर आदिती तटकरे ताईंनी देखील स्पष्ट केलेलं आहे पत्रकार परिषदेमध्ये की लाडकी बहीण योजनेमध्ये प्रत्येक महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. आणि खरंच ही योजना खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे लाडक्या बहिणींसाठी. अशा अनेक माझ्या माता भगिनी आहेत ज्यांना या योजनेचा खूप फायदा झालेला आहे. आत्तापर्यंत त्यांच्या अकाउंटला एकूण 5 हप्ते जमा झालेले आहेत, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. अशा प्रकारे 5 महिन्यांचे पैसे म्हणजे तुमच्या अकाउंटला आत्तापर्यंत 7,500 रुपये एवढी रक्कम आलेली असणार आणि सामान्य महिलांसाठी ही खूप मोठी रक्कम आहे. एवढ्या पैशामुळे नक्कीच तुम्हाला हातभार जो आहे तो लागणार आहे. एका गरीब कुटुंबाला 7,500 रुपये हा आकडा खूप मोठा आहे. या योजनेमुळे अनेक महिलांना आर्थिक सहाय्य मिळालेलं आहे आणि त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो देखील वाढलेला आहे. लाडकी बहीण योजना एक खरंच कल्याणकारी योजना ठरलेली आहे. राज्यातील लाखो महिला या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला स्वावलंबी बनताना दिसत आहेत, आत्मनिर्भर त्या झालेल्या आहेत. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना खरंच एक खूप चांगली योजना आहे आणि या योजनेच्या माध्यमातून खूप महिलांना लाभ मिळालेला आहे. 7,500 रुपये आत्तापर्यंत तुमच्या अकाउंटला आलेले असतील. आता तुम्हाला प्रतीक्षा आहे पुढच्या हप्त्यांची. त्यामध्ये त्यातच आता सरकारने घोषणा केली की महिलांना दिवाळी बोनस जाहीर करण्यात येणार आहे. दिवाळी बोनस 2 टप्प्यांमध्ये तुमच्या अकाउंटला जमा होणार. त्यामध्ये हा दिवाळी बोनस सर्वच महिलांना 5,500 रुपये मिळणार का तर नाही, ठराविक महिलांना 5,500 रुपये इतका दिवाळी बोनस सरकारने जाहीर केलेला आहे आणि 3,000 रुपयाचा बोनस सर्वच महिलांना देण्यात येत आहे सरकारकडून. पण पहा, या ठराविक महिला कोणत्या आहेत ज्यांना 5,500 म्हणजेच 3,000 आणखीन 2,500 2,500 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे. 2,500 रुपये निवडक महिलांना देण्यात येणार आहेत. त्यामध्ये ज्या एकल माता आहेत आणि दिव्यांग महिला, दिव्यांग म्हणजेच ज्या अपंग महिला आहेत, अशा महिलांना 2,500 रुपये अतिरिक्त रक्कम सरकारने देऊ केली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत. दिवाळी बोनसच्या माध्यमातून इथं तुम्हाला 5,500 रुपये मिळणार. लाडकी बहीण योजनेची सर्वात जास्त गरज जी आहे ती सामान्य महिलांपेक्षा ज्या दिव्यांग महिला आहेत, एकल माता आहेत, या महिलांना जास्त आहे. आणि त्याचमुळे सरकारने हा निर्णय घेतला की 2,500 रुपये अतिरिक्त जी रक्कम आहे ती लाडक्या बहिणींना देण्यात येणार त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी. 2,500 रुपये मिळून त्यांना एकूण 5,500 एवढी रक्कम दिवाळी बोनस देण्यात येणार आहे लाडक्या बहिणींसाठी. त्याचबरोबर डिसेंबरचा हप्ता देखील मिळणार आहे.
डिसेंबरचा हप्ता देखील तुम्हाला मिळणार आहे, काळजी करू नका। तुम्ही पाहिलेला असेल पत्रकार परिषदांमध्ये किंवा न्यूज चॅनलवरती टीव्हीवरती पाहिलं असेल की आदिती तटकरे मॅडमनी त्याचबरोबर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे, लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे, डिसेंबरचा हप्ता ठरलेल्या वेळेमध्येच त्यांना देण्यात येणार आहे। त्याचबरोबर आदिती तटकरे मॅडमने दुधास स्पष्ट केलेलं आहे की डिसेंबरचा हप्ता महिलांना मिळणार आहे, ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंतचे पैसे त्यांना मिळालेले आहेत। आत्ताच तुमच्या अकाउंटला 3000 रुपये नक्की आलेले असतील ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे, दोन हप्ते तुम्हाला ॲडव्हान्समध्ये मिळालेले आहेत। ज्या पद्धतीने तुम्हाला अगोदर जुलै आणि ऑगस्टचे 3000 रुपये दोन हप्ते एकत्र मिळाले होते, त्याच पद्धतीने आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे तुमच्या अकाउंटला आलेले आहेत, 5 हप्त्यापर्यंतचे पैसे मिळालेले आहेत। आता 6वा आणि 7वा हप्ता, तर 7व्या हप्त्यासंदर्भातली नाही परंतु 6व्या हप्त्यासंदर्भातली मोठी अपडेट आहे की डिसेंबरचा जो 6वा हप्ता असणार आहे तो तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये 100% तुमच्या अकाउंटला जमा करण्यात येणार आहे। पण डिसेंबर अगोदर दिवाळी आहे, दिवाळी बोनसचं काय हा तुमचा प्रश्न आहे। त्याचबरोबर आता 15 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये आपल्या निवडणुकांची आचारसंहिता लागलेली आहे आणि लवकरच ज्या आहेत ते निवडणुका होत आहेत। 20 नोव्हेंबरला या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक आहे आणि त्यापूर्वी आत्ता सध्या आचारसंहिता सुरू आहे, 15 तारखेपासून ही आचारसंहिता लागू झालेली आहे। आचारसंहितेदरम्यान निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, देशातील सर्वात मोठी सर्वात जास्त आत्तापर्यंत गाजलेली लोकप्रिय ठरलेली योजना, सरकारला सांगण्यात आलं की ही योजना तुम्ही बंद करा आणि त्यानुसार ही योजना काही कालावधीसाठी तुम्हाला थांबवावी लागणार आहे। याचं कारण की आर्थिक लाभ देणारी कुठलीच अशी योजना तुम्ही राबवू शकत नाही जेणेकरून मतदानावर या योजनेचा परिणाम होईल, मतदारावर परिणाम होईल, आर्थिक सहाय्य देऊन मत तुम्हाला वळवता येतील, तर असली योजना तुम्ही सुरू ठेवू शकत नाही, त्यामुळे ही योजना तुम्हाला बंद करावी लागणार असं निवडणूक आयोगाने सरकारला सांगितलं आहे। पण सरकारने तुम्ही पाहिलं असेल की वारंवार सांगितलेलं आहे लाडकी बहीण ही योजना बंद होणार नाही, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे। लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत महिन्याला 1500 रुपये ते तुम्हाला सरकारकडून दर महिन्याला प्रत्येक महिलेला मिळणार आहेत। स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आदिती तटकरे मॅडमने सुद्धा सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, दर महिन्याला मिळणार आहे तुम्हाला जे 1500 रुपये आहेत त्यामध्ये वाढच होणार आहे आणि या 1500 पावणे 2000 होणार आहेत, पुन्हा 2000, पुन्हा 2500, पुन्हा 3000 अशा प्रकारे रक्कम वाढवण्यात येणार आहे। लवकरच या डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात देखील आपल्याला तारीख पाहण्यास मिळणार आहे। पण आता दिवाळी बोनस संदर्भात मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे, सरकारला आता पहा दिवाळी बोनससंदर्भात कुठलं स्पष्टीकरण देता येत नाही किंवा काहीच नाही। तुम्ही कुठंच पाहिलं नसेल आत्तापर्यंत की स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले की काही महिलांना दिवाळी बोनस देण्यात येणार आहे, सरकारला अशा प्रकारे सांगण्याची परवानगी नसते किंवा त्या ठिकाणी त्यांना या ठिकाणी निवडणूक आयोगाचे आदेश आहेत, आर्थिक सहाय्य तुम्ही या ठिकाणी देऊ शकत नाही, मग दिवाळी बोनस कसं काय मिळणार हा प्रश्न आहे। पण अनेक यूट्यूब चॅनलवर तुम्ही पाहत असाल की उद्या मिळणार दिवाळी बोनस, आज मिळणार, 5 वाजता मिळणार, 10 वाजता मिळणार, 6 वाजता मिळणार, खरंच हा बोनस मिळणार का? तर हा बोनस ज्यावेळेस अकाउंटला जमा होईल त्याचवेळेस आपण म्हणू शकतो की हा बोनस आचारसंहितेदरम्यान मिळणार, कारण सध्या आचारसंहिता लागू आहे त्यामुळे सध्या तरी हा बोनस आत्ता कुणाला मिळालेला नाही। या बोनससंदर्भात कुठल्याही अपडेट असतील त्या तुम्हाला जशा सरकारकडून देण्यात येतील त्या पाहण्यास मिळतील, त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा चॅनल।